मुरबाड तालुक्यातील धसई ओजिवली या कातकरी वाडीत जाण्यासाठी रस्ता नसल्याने गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी बांबूंच्या झोळीत नेण्याची वेळ आली आहे. या घटनेमुळे मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात अजून प्राथमिक सुविधांचा अभाव असल्याचे दिसून आले आहे. चित्रा जाधव ही महिला माहेरी प्रसूतीसाठी ओजिवली या कातकरी वाडीत आली होती. प्रसूती वेदना सुरू झाल्याने तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यासाठी रुग्णवाहिका आली, मात्र कातकरी वाड्यापर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने तिला काही अंतरापर्यंत बांबूंची डोळी करून रुग्णवाहिकेपर्यंत नेण्यात आले. त्यानंतर तिची प्राथमिक आरोग्य केंद्रात सुखरूप प्रसूती झाली, मात्र या घटनेवरून अजूनही आदिवासींपर्यंत विकास पोहोचला नाही हे दिसून येत आहे. दरम्यान शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनीही हा व्हिडिओ ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी व्हिडिओ ट्विट करत म्हटलं आहे की सामान्यांचं सरकार अशी जाहिरातबाजी करणाऱ्या या सरकारच्या अब्रूची लखतर वेशीवर टाकणारा हा व्हिडिओ मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातील आहे. हा व्हिडिओ ज्या मुरबाडमधील आहे तिथले आमदार भाजपाचे असून तिथले भाजपाचे सरकार गेली 5 वर्ष केंद्रात मंत्री होते. या सरकारमध्ये रस्त्यांमध्ये तर 2 हातांनी कमिशन खाल्लं जातच, पण मुख्यमंत्र्यांच्या ज्या विश्वासू मंत्र्याने ॲम्ब्युलन्स खरेदीत खेकड्याप्रमाणे कोट्यवधी रुपयांची दलाली खाल्ली, त्या मंत्र्याला खुद्द मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात साधी ॲम्ब्युलन्सही देता येऊ नये. त्यामुळेच प्रसूतीकाळ आलेल्या गर्भवती महिलेला असं झोळीतून न्यावं लागलं. मुख्यमंत्री महोदय, सामान्य आदिवासी महिला भगिनींच्या वेदना या सरकारला कळणारच नाहीत का? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.